Now, the signal arise from the fully formed fetus and placenta cause mild uterine contraction. Baby fully develops झाला की baby आईकडे आईला message देतो. That is called as fetal signal म्हणतात त्याला. Now, it is accompanied by rising estrogen progesterone ratio. So आता estrogen progesterone चा ratio rise होतो. Accompanied by estrogen progesterone ratio. Increase in oxytocin receptors in the uterine muscle. Actually, uterine oxytocin कोण तयार करतं तर आई कडनं हे रिलीज होतं आईच्या न्यूरोहायपोफायसिस कडून. They cause vigorous contraction of myometrium of the uterus at the end of pregnancy. They fully develop fetus give signal for the uterine contraction by secreting adrenocorticotropic hormone, that is ACTH from pituitary and corticosteroid from adrenal gland. मगाशी मी तुम्हाला सांगितलं बेसिकली हे तर होतं कसं माहिती का बच्चूचा जो ब्रेन आहे त्या ब्रेन मध्ये एड्रिनल ग्लँड आहे या एड्रिनल ग्लँड मधून ACTH रिलीज होतं दॅट इज एड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन. हे एड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन बच्चूच्या कॉर्टेक्स पार्टला स्टिम्युलेट करतं मेडुलाच्या कॉर्टेक्स पार्ट किडनी एड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्स पार्टला स्टिम्युलेट करतं आणि स्टिम्युलेट केलं की तो तयार करतो हॉर्मोन कॉल्ड एज कॉर्टिकोस्टिरॉइड. हे कॉर्टिकोस्टिरॉइड आता बच्चू कडनं म्हणजे फिटस कडनं आईकडे जातं थ्रू म्हणजे डिफ्यूज होतं कशामधन प्लासेंटा मधून. आता हे कॉर्टिकोस्टिरॉइड इथे गेलं कुठे आईच्या ब्लड मध्ये गेलं. ओके दिस ट्रिगर द रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन. हे कॉर्टिकोस्टिरॉइड जे कॉर्टिकोस्टिरॉइड आहे जे हे कॉर्टिकोस्टिरॉइड फिटसच्या ब्लड मध्ये आईकडे गेलं की आईच्या ब्लड मधल्या कॉर्टिकोस्टिरॉइड मुळे ना आईच्या पिच्युटरी ग्लँड मधल्या न्यूरोहायपोफायसिसला स्टिम्युलेशन मिळतं आणि ते रिलीज करतं ऑक्सिटोसिन. सो दिस ट्रिगर रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम मदर्स पिच्युटरी ग्लँड विच ऍक्ट्स एज अ युट्राइन मसल्स ऑफ मदर अँड कॉज विगरस युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. त्यामुळे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन होतं. This leads to expulsion of the baby from the uterus. It involves the following three steps. आता ह्याच्यामुळे बेबी काय केला जातं बाहेर काढला जातो किंवा युटरस मधनं बाहेर पडतो. जो तीन स्टेप मध्ये डिलिव्हरी केली जाते. पहिलं आपण लेबर पेन कसं येतं ते बघितलं. बघा पहिले ते म्हणजे डायलेशन स्टेज, दुसरी ती म्हणजे एक्सप्लोशन स्टेज आणि तिसरी ती म्हणजे आफ्टर बर्थ. आता ह्यात मी तुम्हाला पहिली जी स्टेज सांगितली दॅट इज लेबर पेन. त्याच्या लेबर पेन मुळे हळूहळू लेबर पेन मुळे बेबी तिकडनं निघतो आणि ते जे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे किंवा लेबर पेन जे आहे ते टॉप टू बॉटम होतात म्हणजे युटरसच्या वरपासून खालपर्यंत येतात असे वेव तयार होतात. असं दाबलं जात नाही. वेव जे येतात ते वरपासून खालपर्यंत येतात असे वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन. किंवा लेबर पेन येतं हे टॉप टू बॉटम येतं म्हणजे फंडस पासून सर्विक्स कडे येतं. सो त्यामुळे बेबी हळूहळू तिकडनं सरकला जातो म्हणजे तिकडनं डिसलोकेट होतो आणि खाली खालच्या दिशेला येतो आणि खालच्या डोक्याच्या दिशेला येतो सॉरी खालच्या सर्विक्सच्या दिशेला येतो. त्याचं डोकं सर्विक्सच्या दिशेत असतं आणि पाय वर असतात. हे नॉर्मल डिलिव्हरी होतो. पुढे आपण बघूया सिझरिंग कसं करतात. सो डायलेशन मध्ये काय होतं युटेरिन कॉन्ट्रॅक्शन बिगिनिंग फ्रॉम टॉप फोर्सिंग द बेबी टुवर्ड्स द सर्विक्स. बेबी सर्विक्स कडे आला. नाउ द कॉन्ट्रॅक्शन्स आर अकंपनीड बाय पेन caused by compression of blood vessels. The oxytocin induce uterine contraction. Oxytocin induce karto uterine contraction becomes stronger and stronger due to stimulatory reflex. As the baby is pushed downward in the uterus, its head come to lie against the cervix. Okay, cervix cha disheta cha head asto. The cervix get dilated. Ata cervix dilate honar due to because of relaxation. बघा अशा पद्धतीने होतं. हा फिटस आहे हे युट्रेन काय ते युटरस. हा जो आतला लेअर दिसतो हे सगळा एमनिओटिक फ्लुइड आहे. एमनिओटिक कॅव्हिटी आहे. हे सर्विक्स आहे. हे सर्विक्स इथं मोठं झालंय बघा ओपनिंग झालं. हे सर्विक्स ओपनिंग आहे इकडे. हा वजाय नाही सर्विक्स आहे. बेबीचं हेड खाली येतं. आता हे सर्विक्स ओपनिंग मोठं झालंय. इफेक्टेड सर्विक्स दिलंय. हा वजाय नाही. हे सर्विक्स मोठं होणार. मोठ्याला की बेबी कडे ढकलला जाणार. बरोबर ना. हे युटेरस आहे फिटस आहे. ही फेज फर्स्ट आहे. हिला पहिली फेज म्हणतात जिथं कॉन्ट्रॅक्शन सुरुवात होते.
की कॉन्ट्रॅक्शन थोडं फास्ट झालं की बेबी खाली ढकलून इथपर्यंत येतो आणि त्याच वेळेला हे सर्विक्सचं ओपनिंग मोठं होतं. इथं ओपनिंग क्लोज लहान आहे बघा, इथं ओपनिंग मोठं झालंय, झाली ऍक्टिव्ह फेज. आता पुढच्या फेजला काय झालं, द वजाना ऑल्सो शो सिमिलर डायलेशन. वजाना पण, वजानामध्ये पण डायलेशन होतं बघा. वजाना इकडे लहान दाखवलंय, इकडे वजाना आता मोठा झाला. सो वजाना डायलेशन पण, डायलेशन पण होतं. नाउ दिस स्टेज ऑफ लेबर कॅन नॉर्मली लास्ट अप टू फ्यू आवर्स, काही तास हे चालतं. नाउ इट एंड्स इन रप्चरिंग ऑफ एमनियोटिक मेम्ब्रेन ऑफ द फिटस. आता कसं होतं म्हणजे काय काय फिमेल मध्ये डिलिव्हरी लेबर पेन येत नाही, म्हणजे लेबर पेन आलेली कळत नाही एकदम सुरुवातीला, त्यावेळेला नाही एमनियोटिक कॅव्हिटी आहे, हे एमनियोटिक कॅव्हिटीचा लेअर आहे तो कट होतो म्हणजे बस्ट होतो आणि एमनियोटिक फ्लुइड त्यातनं बाहेर पडतो. सो ह्या वजायनामधनं एमनियोटिक फ्लुइड बाहेर येतो, त्यावेळेला फिमेलला कळतं की वजनामध्ये एमनियोटिक फ्लुइड बाहेर येतं. ह्याचा अर्थ काय, याचा अर्थ नाउ बेबी रेडी टू कम. कधी कधी काही या स्टेजला लेबर पेन येत नाही, पण मग असं होतं काय होतं, ते एमनियोटिक फ्लुइड बाहेर येतं. एमनियोटिक फ्लुइड बाहेर येतं कारण एमनियोटिक मेम्ब्रेन बस्ट होतो, कारण हे सगळं आता डिलिव्हरीची वेळ येणार ना, त्यामुळे एमनियोटिक फ्लुइड वजनामधनं थोडं थोडं बाहेर यायला लागतं. दॅट इंडिकेट दॅट की आता बेबी रेडी आहे बाहेर यायला. एक दुसरी गोष्ट, ही जी केस आहे ह्या केसमध्ये काय होणार, तर हे फ्लुइड काय होतं, तर फ्लुइड ऍक्ट एज अ लुब्रिकंट. हे जे आतलं फ्लुइड आहे, ऍक्च्युली एमनियोटिक फ्लुइड मध्ये नक्की काय असतं माहितीये का, बच्चू जे आईकडनं खाल्लेलं पदार्थ खाल्लेलं असतं जे, ते सगळं बाहेर जे टाकलं जातं, ओके, अॅनस मधनं ते सगळं इकडे गोळा झालेलं असतं, म्हणून ते बाहेर बच्चू आला की तो माखलेला असतो सगळा घाणीमध्ये, त्याला साफ करतात सगळं. तर हे जे काय एमनियोटिक फ्लुइड आहे ते इकडनं बाहेर येतं. हे एमनियोटिक फ्लुइड जे सर्विस मधनं बाहेर येतं, ते इट ऍक्ट एज अ लुब्रिकंट, म्हणजे ते स्मूथ मुवमेंट होण्यासाठी, हळू बाहेर येण्यासाठी एक फ्लुइड तयार झालं, फ्लुइड इकडे काम करतं. ते एमनियोटिक फ्लुइड लुब्रिकेटिंग, लुब्रिकेशनचं काम करतो, म्हणजे थोडक्यात मराठीत त्याला अर्थ आहे वंगण, कारण काहीतरी त्याला काय म्हणतात ते स्मूथनेस पाहिजे, तर ते लुब्रिकेशनचं काम केलं जातं. सो इट एंड इन द रप्चरिंग ऑफ एमनियोटिक मेम्ब्रेन ऑफ फिटस. पुढची जी स्टेज आहे त्याला म्हणतात एक्सक्लुजन स्टेज, बरोबर ना. ही बघा, ही अम्बिलिकल कॉर्ड आहे. आता काय झालं, हा बेबी चे हेड बाहेर आलं, बरोबर, कुठनं आलं, सर्विक्स मधनं बाहेर आलं, बरोबर आहे. ही नॅचरल नॉर्मल डिलिव्हरी आहे, ज्यातनं हेड पहिलं बाहेर येतं, काय काय वेळेला पाय बाहेर येतात असंही होतं, पण हे फार रेअर होतं. दोघेही नॅचरलच आहेत, पण नॅचरल केसमध्ये पहिलं हेड बाहेर येतं, पण नॉर्मली ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेडकडे जास्त असतो. बघा तुम्ही असं लक्षात ठेवा की पिक्चरमध्ये दाखवत ना की याच्यातनं उडी मार किंवा काय म्हणतात ते, पिक्चर मध्ये दुसऱ्या मजल्यावर एखाद्या माणसाने विलनने त्या कोण असतं हिरो हिरोईनला कोणाला ढकललं, तर ते पडताना ना नेहमी जो माणूस असेल तो डोक्यावर पहिला पडणार. त्याचं कारण का, ते जेव्हा ढक माहीत नसताना अचानक ढकलल्यानंतर तो डोक्यावर का पडतो, तर कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडे डोक्याला वजन जास्त असतं, त्यामुळे तो पहिल्या डोक्यावर आपटणार. हा जर माहिती आणि उडी मारत असेल तर तो पार उडी मारेल, पण असं उभ्याने मागल्यावर त्याला ढकललं तर डोक्यावर पडणार पहिला, कारण ग्रॅव्हिटेशनल आपला जो डोक्याकडे वेट जास्त आहे आणि डोकं पहिलं खाली जातं ड्यू टू बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तसंच बेबीचं डोकं सुद्धा ना सर्विक्स कडे पहिलं येतं, पोझिशनच तशी होती त्याची, त्यामुळे नॉर्मल जे होतं ते डोकं खा पहिलं येतं आणि मग पाय येतात. तर काय काय जणांमध्ये मात्र फार रेअर केसमध्ये तसं होतं की पाय पहिले येऊन मग डोकं येतं. सो एक्सक्लुजन फेज मध्ये काय होणार बघा, बघा ही पहिली फेज होती, ही दुसरी फेज होती. इकडनं ओपन होत नव्हतं, ह्या ओपन झालं, हे ओपनिंग थोडं वाढलं, हे ओपनिंग आता खूप जास्त वाढलं, दॅट इज कॉल्ड एक्सक्लुजन फेज, म्हणजे आता बेबी बाहेर येणार. द युट्राइन अँड द एंडो ऍबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम्स स्ट्रॉंगर. आता फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होणार. हे फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन 20 to 60 meters तर ड्यू टू बिकॉज ऑफ प्रोस्टाग्लँडिन. नाउ इन नॉर्मल डिलिव्हरी द फिटस पासेस आउट थ्रू सर्विक्स अँड वजायना विथ हेड इज फोरमोस्ट डायरेक्शन. फोरमोस्ट म्हणजे खालच्या दिशेने. द अम्बिलिकल कॉर्ड इज टाइड अँड कट ऑफ क्लोज टू दी बेबीज नेवल. बेबीची जी नेवल आहे, नेवल म्हणजे बेबी, त्या बेबीच्या इकडे कट केलं जातं इकडे, ओके, आणि बंद केलं जातं. नाउ बघा, हा बेबी बाहेर आलाय, इकडनं बेबी बाहेर आला, आता इकडे कट केलं अम्बिलिकल कॉर्ड, बेबी सेपरेट झाला इकडे, पण प्लासेंटा मात्र असा राहिलेला असतो, निघत नाही. ओके, सो ही ती थर्ड स्टेज आहे, त्या स्टेजला म्हणतात आफ्टर बर्थ. इकडे बेबी बाहेर आला, इकडनं बेबी बाहेर आला, ती दुसरी स्टेज आहे. तिसरी स्टेज, बेबी बाहेर आला, इकडे अम्बिलिकल कॉर्ड कट करतात, कट केलं की बेबी आणि थोडीशी अम्बिलिकल बाहेर केली जाते, बरोबर ना. म्हणजे आता बेबी सेपरेट झाला, आता आईचा हा आतला एमनियोटिक कॅव्हिटीचा पार्ट आहे थोडासा,
बरोबर हा प्लासेंटाचा पार्ट आहे, ही अम्बिलिकल कॉर्ड आहे, हा सर्विक्स आहे. आता मात्र हळूहळू शेड ऑफ होतं, म्हणून त्याला आफ्टर बर्थ असं म्हणतात. तिसरी स्टेज आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी द प्लासेंटा सेपरेट्स फ्रॉम द युटरस अँड एक्सपेल्ड आउट एज ए आफ्टर बर्थ ड्यू टू सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटरस. आता लास्टला एकदम फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होतं, ज्याच्यामुळे हे सगळं बाहेर टाकलं जातं. दिस प्रोसेस हॅपन विद इन 10 to 45 minutes ऑफ डिलिव्हरी. म्हणजे बेबी सेपरेट झाल्यानंतर सुद्धा लेबर रूम मध्ये आई 10 to 45 minutes असते. त्याचं कारण का, ते हे शेड ऑफ व्हावं लागतं, प्लासेंटा अम्बिलिकल कॉर्ड हे सगळं बाहेर पडतं. सो दॅट इज कॉल्ड, याला सगळ्याला प्रेग्नन्सी असं म्हणतात. आता सॉरी काय ते पार्टुलेशन असं म्हणतात डिलिव्हरी. आता कधी कधी काय होतं माहितीये का, कधी कधी बच्चू ना हा नॉर्मल या डिरेक्शनला असतो, पण समटाईम काय होतं माहितीये का, हा बच्चूची पोझिशन बदलते. हा परपेंडिक्युलर जो आहे, हा जो काय पॅरल आहे, तो परपेंडिक्युलर होतो, म्हणजे आडवा होतो. या ओपनिंगच्या इकडे आडवा होतो, डोकं इकडे आणि पाय इकडे होतो, म्हणजे आडवा राहतो. आता आडवा राहिल्यामुळे होतं कसं माहितीये का, ओपनिंग तर लहान आहे, बच्चू येणार कसं ना, पाठ त्याची इथे लागलेली असते, म्हणजे आडवा आला. आता आडवाल्यानंतर मग काय करणार, मग प्रॉब्लेम येतो. आणि बेबीची तर वेळ भरलेली असते, त्याला बाहेर यायचं असतं, नाही तर आज सफोकेट होत होत. मग अशा वेळेला डॉक्टर काय करतात, तर ते खूप हुशार डॉक्टर असतात, ते वरण प्रेशर देऊन ना बेबीची पोझिशन फिरवतात. पण ते रिस्की असतं, सगळे डॉक्टर नाही करू शकत, त्याला खूप चांगला डॉक्टर लागतो. डॉक्टर रिस्क घेत नाहीत, म्हणजे डॉक्टर सगळं काय करतात, ते म्हणतात सिझरिंग करूया. सिझरिंग करताना काय केलं आता माहिती का, हे सगळं काही येतच नाही, सरळ वरण म्हणजे वजनामधनं होतच नाही. मग डिलिव्हरी ही नॅचरल डिलिव्हरी आहे. मग त्या केसमध्ये काय करतात, सरळ ऍबडॉमिनच्या खालचा जो पार्ट आहे पेल्विसचा तो कट करतात. त्याच्यानंतर युटरसचा जो पार्ट आहे, युटरस सॅक जी आहे, युटरस ती ओपन करतात. युटरस सॅक ओपन करून बेबीला बाहेर काढतात, अम्बिलिकल कॉर्ड कट करतात, ते बाकीचा सगळं प्लासेंटा वगैरे तो वेगळा करतात. बेबी बाजूला झाला की युटरसचा वॉल स्टिच करतात, म्हणजे स्टिच टाकतात त्याच्यावरती, आणि त्याच्यानंतर त्याचा वरचा वॉल बंद करतात, म्हणजे पेल्विसचा वॉल बंद करतात. आणि या प्रोसेसला म्हणतात सिझरिंग. म्हणून सिझरिंग झाल्यानंतर ऑब्व्हियसली ना तो युटरस वॉल जोडलेला असतो ना, तो स्टिच करतात. म्हणून त्यांचं सिझरिंग झालं असतं, त्यांना सजेशन देतात की निदान अजून 2 वर्ष तरी तुम्ही सेकंड चान्स घेऊ नका. त्याचं कारण असं आहे की तो कट झालेला पार्ट असतो, तो स्टिच केलेला असतो. त्याची जी स्टिच केल्यामुळे ऑब्व्हियसली नॅचरल जी इलॅस्टिसिटी असते, ती इलॅस्टिसिटी कमी होते. जर लवकर प्रेग्नन्सी राहिली तर त्या स्टिचवरती प्रेशर येतो आणि तो परत ओपन होऊ शकतो. म्हणून तो पूर्णपणे जोपर्यंत नॉर्मल होत नाही, त्याला 2 to 2.5 वर्ष थांबायला सांगतात पेशंट. म्हणजे त्याला मग, कारण त्याला परत ताकद आली पाहिजे, नाहीतर तो ओपन होईल. कारण बेबी तर ग्रोथ होणार ना, समजा प्रेग्नन्सी आली तर बेबी ग्रो होणार. बेबी ग्रो आलं तर युटरस एक्सपांड होणार. युटरस एक्सपांड झाला तर इथं स्टिच टाकलेत. नॉर्मली बघा, जिकडे आपल्याला जखम झालेली असते ना, तो भाग आपला थोडासा अधू असतो, आपला तो भाग कधीतरी दुखतो. तसंच तिकडे पण तो ते होतं, त्यामुळे ते 2 वर्ष ते सगळं हिलिंग व्हायला वेळ लागतो. त्यामुळे नॉर्मली असं डॉक्टर सजेस्ट करतात की 2 वर्षानंतर पुढचा तुम्ही चान्स करा घ्या म्हणून. सो दॅट इज द मेन थिंग. म्हणून या डिलिव्हरीला म्हणतात सिझरियन. ते सिझरियन केलं जातं. ही जी काय डिलिव्हरी आहे, ही सगळी नॉर्मल डिलिव्हरी आहे, जी वजनामधनं बाहेर पडते, वजनामधनं बाहेर येते, वजनर ओपनिंग मध्ये. पण ज्या वेळेला अशी कंडिशन येते, किंवा समटाईम काय होतं, ही जी अम्बिलिकल कॉर्ड आहे, ही अम्बिलिकल कॉर्ड असं होत नाही, फार रेअरली असं होतं. हे सगळे चान्सेस आहेत, जे 1-2% असतात. अदरवाईज परमेश्वरने ही सगळी सोय व्यवस्थित केलेली असते, फिमेलच्या बाबतीत पण आणि त्या बच्चूच्या बाबतीत पण. कारण शेवटी तोच केअर घेत असतो सगळ्याची आईच्या मध्ये. त्यामुळे हे फार रेअरली होतं. अगदी 200-300-400-500 मध्ये एखादी कुठेतरी केस चुकून झाली तर. कधी कधी एमनेटिक फ्लुइड कमी होतं, कधी कधी अम्बिलिकल कॉर्ड आहे ती नाळ त्या बच्चूच्या मानेला गुंडाळली जाते असं म्हणतात. पण ते नॉर्मली तसं होत नाही खरं. आणि मग त्याला श्वास घेता येत नाही. पण आता प्रश्न असा, अशा बऱ्याच काही समजुती आहेत. मुळात श्वास न घ्यायला तो एक्सप्रेशन करत नाही, तो घुसमटणार कुठून तिकडं. पण ते ठीक आहे, म्हणजे आता ते आहे ते आपण सध्या एक्सेप्ट करू. सो हे सगळं 3 स्टेज बघितले आपण. ओके, दॅट इज कॉल्ड एज डिलिव्हरी. सो आपण हे थोडस वेगळं होतं, नवीन होतं, म्हणून मी तुम्हाला विचारतो. सो आपण प्रेग्नन्सी बघितली, आपण पार्टुलेशन बघितलं. ओके, तर हे तुम्हाला क्लिअर झालंय, पार्टुलेशन आणि प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी मगाशी बघितली नाही, पार्टुलेशन क्लिअर झालं का? तर मग आपण थोडं पुढे जाऊ.
अरे हात वगैरे नका करू, उपकरणा इकडे बॉक्स येतो, तो बॉक्स जाणार जात नाही मग. सगळ्यांना क्लिअर झालं का? मग मी पुढे जातो नाहीतर. ओके ओके ठीक आहे. सो बघा, आता ह्याच्यानंतर सर्वात महत्वाची पार्ट असा असतो आफ्टर डिलिव्हरी. डिलिव्हरी झाल्यानंतर प्रकार येतो लॅक्टेशनचा. लॅक्टेशन म्हणजे ब्रेस्ट फीडिंग. आता ऍक्च्युली ना हा ऑक्सिटोसिन आहे ना, हे ऑक्सिटोसिन हे दोन अतिशय महत्वाची कामं करतो. पहिलं काम तर लेबर पेन, आणि दुसरं काम मिल्क इजॅक्युलेट करणं. बघा लक्ष द्या, दोन हॉर्मोन तयार होतात. एक होतं प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन मध्ये ना प्रेग्नन्सी मध्ये प्रोलॅक्टिनचं काम आहे मिल्क तयार करणं. प्रोलॅक्टिन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फॉर्मेशन ऑफ मिल्क. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये फिमेल मध्ये मेमरी ग्लँड मध्ये मिल्क तयार करण्याचं काम प्रोलॅक्टिन करतं. प्रोलॅक्टिन तयार झालं पण ड्युरिंग प्रेग्नन्सी मिल्क इजॅक्युलेट होत नाही, आफ्टर प्रेग्नन्सी मिल्क इजॅक्युलेट होतं. सो मिल्क जे मेमरी ग्लँड मधून बाहेर येतं, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ हॉर्मोन कॉल्ड एज ऑक्सिटोसिन. जे ऑक्सिटोसिन आईमध्ये तयार झालेलं असतं लेबर पेनच्या वेळेला. सो ऑक्सिटोसिनची आधी कोण तयार करतं? तर मदरच्या पिच्युटरी ग्लँड मधलं न्यूरोहायपोथेसिस रिलीज करतं. आपण एंडोक्राइन सिस्टीम शिकणार त्यावेळेला हे सगळं तुमच्या लक्षात येत असेल जास्त. पिच्युटरी ग्लँड म्हणजे कुठली, न्यूरोहायपोथेसिस म्हणजे कुठला. तर न्यूरोहायपोथेसिस आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे ऑक्सिटोसिन तयार करतं. ते ऑक्सिटोसिन ब्लड मध्ये आईच्या आलं की ते दोन कामं करतं. एक म्हणजे लेबर पेन म्हणजे डिलिव्हरी करतं, आणि डिलिव्हरीच्या नंतर मिल्क इजॅक्युलेट करतं. बरीच मुलं याच्यामध्ये कन्फ्युज करतात. कन्फ्युजन असतं. प्रोलॅक्टिनचं काम मिल्क फॉर्म होणं, आणि ऑक्सिटोसिनचं काम मिल्क इजॅक्युलेट करणं म्हणजे मिल्क बाहेर फेकणं. तर हे मिल्क बाहेर फेकण्याचं काम आफ्टर डिलिव्हरी मध्ये, आफ्टर डिलिव्हरीच्या नंतर करतं कोण? तर ऑक्सिटोसिन करतं. आता डिलिव्हरी झाल्या मिल्क मध्ये, सॉरी मेमरी ग्लँड मधनं जे मिल्क बाहेर येतं, इट इज नॉट ए मिल्क, इट्स अ येलो कलर स्टिकी सबस्टन्स लाईक अ मिल्क. इट इज कॉल्ड एज कोलॅस्टियम. त्याला कोलॅस्टियम असं म्हणतात. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट बिकॉज इट कंटेन एन नंबर ऑफ एन म्हणजे त्याला कधी त्याला काही काउंट नाही आहे. एन नंबर ऑफ अँटीबॉडीज, लक्षात ठेवा अँटीबॉडीज. आता हा काय प्रकार आहे? तर जेव्हा कुठलाही फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीच्या आत जातो ना, तेव्हा त्याला अँटीजन म्हणतात. कुठलंही फॉरेन पार्टिकल, मग तो डस्ट पार्टिकल असू दे, केमिकल असू दे, कुठलंही व्हायरस असू दे, बॅक्टेरिया असू दे, वॉटर मे बी, कुठलाही एखादा पार्टिकल आपल्या बॉडीच्या आत गेला की त्याला आपण म्हणतो अँटीजन्स. आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करते त्या अँटीजनला मारायला. कुठला अँटीजन आत गेलाय, त्या आकाराची बॉडी आपली अँटीबॉडी तयार करायला सुरुवात करते, आणि ती अँटीबॉडी त्या अँटीजनला मारते. याला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं म्हणतात, ज्याला हा एक इम्युन सिस्टीमचा पार्ट आहे. आता गंमत अशी आहे, हा जो काही बच्चू तयार झालेला असतो ना, याच्यामध्ये इम्युन सिस्टीम डेव्हलप झालेली नसते. मग डेव्हलप तर झाली नाहीये, पण बच्चू तर बाहेर आलाय, म्हणजे इन्व्हायरमेंटशी, बाहेरच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी तो एक्सपोज झालाय. मग आता तो एक्सपोज झाला म्हटलं तर ऑब्व्हियसली व्हायरस, बॅक्टेरिया, इनहेलेशन मधनं, पाण्यामधनं, वॉटर मे बी, जे काय ते कॉन्टॅक्ट मध्ये येणार, त्या कॉन्टॅक्ट मधनं आत जाणार. मग त्याला प्रोटेक्शन कसं मिळणार? मग ते टेम्पररी प्रोटेक्शन मिळण्यासाठी बॉडीमध्ये रेडीमेड अँटीबॉडीज दिल्या जातात. या रेडीमेड अँटीबॉडीज कुठनं दिल्या जातात? तर त्या आईकडनं तयार होणाऱ्या फर्स्ट मिल्क मधनं दिल्या जातात, ज्याला नाव आहे कोलॅस्ट्रियम. दॅट कोलॅस्ट्रियम कंटेन एन नंबर ऑफ रेडीमेड अँटीबॉडी. अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये अँटीजन आत गेल्यानंतर तयार होतात. अँटीबॉडी डायरेक्ट तयार होत नाही. कोणता अँटीजन आत जातो त्याप्रमाणे ती अँटीबॉडी तयार होते. पण लहान मुलांमध्ये अगदी न्यू बॉर्न बेबी, अगदी जन्मलेल्या मध्ये, नंतर हळूहळू एखाद महिन्यामध्ये त्यांची इम्युन सिस्टीम डेव्हलप व्हायला लागते, कळते? पण जन्मल्या ह्या मुलामध्ये इम्युन सिस्टीम तेवढी पॉवरफुल नसते. मग त्याला प्रोटेक्शन कसं मिळणार अँटीजनच्या अगेन्स्ट? मग त्यासाठी काय केलं जातं? तर डिलिव्हरी झाल्या डॉक्टर सांगतात ब्रेस्ट फिडिंग करा, म्हणून म्हणजे मुलाला दूध द्या, ब्रेस्ट फिडिंग त्याचं करा. ते ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ते पहिलं जे मिल्क सिक्रीट होतं, इट इज अ मिल्क लाईक सबस्टन्स, इट इज नॉट ए मिल्क, स्टिकी सबस्टन्स. या सबस्टन्सला म्हणतात कोलॅस्ट्रियम, आणि ह्या कोलॅस्ट्रियम मध्ये असतात एन नंबर ऑफ रेडीमेड अँटीबॉडीज. हे अँटीबॉडीज डायरेक्टली आईकडनं मुलाकडे जातात, म्हणजे त्या बच्चूकडे जातात, आणि बच्चूला रेडीमेड अँटीबॉडीज म्हणतात. अगदी सोपं उदाहरण सांगायचं तर, आपण गाय किंवा म्हैस आहे, तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तो चीक येतो ना, त्याचा खरवस बनवतात,
ज्याचा खरबज बनत तो म्हणजे या तोच प्रकार असतो तो जो या ह्युमन मध्ये आपल्या तयार होतो. तिकडे तो काय म्हणतात चिक म्हणून बाहेर काढतात आणि त्याचा खरवस तयार करतात गाई म्हशी गाईमध्ये आणि म्हशीमध्ये. इथं मॅमरी ग्लँड मधून जे तयार होतं दॅट इज कॉल्ड एज कोलॅस्ट्रियम. सो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो म्हणून डॉक्टर नेहमी सांगतात डिलिव्हरी झाल्यानंतर पहिलं बेबीचं बेबीला ब्रेस्ट फीडिंग करा म्हणून. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल पॉइंट ऑफ व्ह्यू. सो लॅक्टेशन बघूया आपण. लॅक्टेशन म्हणजे काय आता जे मी तुम्हाला आता सांगितलं. सो द मेमरी ग्लँड ऑफ द फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क ऍट द एंड ऑफ प्रेग्नन्सी बाय द प्रोसेस कॉल्ड एज लॅक्टेशन. द प्रोलॅक्टिन इज द हॉर्मोन विच रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिल्क. मिल्क तयार करायचं काम करतात. द लॅक्टेशन हेल्प्स द मदर इन द फीडिंग द न्यू बॉर्न बेबी. द फ्लुइड सिक्रिटेड बाय द मेमरी ग्लँड सून आफ्टर चाइल्ड बर्थ म्हणजे जन्मल्या जन्मल्या लगेच जे तयार होतं ते मिल्क लाईक सबस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड ॲज कोलॅस्ट्रियम. खरं असतं ते पण ते थोडस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात तयार होतं. खूप प्रमाणात तयार झाल्यामुळे थोडस घेतल्यानंतर म्हणजे जेव्हा ती डिलिव्हरी होते तेव्हा लगेच ते हे करतात काय काय म्हणतात ते तो जो काय ते वासरू असतं ते वासरू लगेच ते घेतं. पण त्यांच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात तयार होतं आणि जास्त वेळ तयार होतं त्यामुळे त्यांचं झालं की मग ते मिल्क काढून घेतात नॉर्मली. ऍक्च्युली घ्यायचं नसतं ते पण ते घेतात. पण 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 त्यांच्यामध्ये क्वांटिटी खूप असते. तेवढी क्वांटिटी आपल्यामध्ये नसते. आपल्यामध्ये थोडीशीच असते. नंतर नॉर्मल मिल्क चालू होतं. सो दॅट बर्थ इज दॅट इज कॉल्ड ॲज कोलॅस्ट्रियम. कोलेस्ट्रियम काय बघूया आपण. नाउ कोलेस्ट्रियम व्हाट इज कोलेस्ट्रियम. सो कोलेस्ट्रियम बेसिकली क्या है देखो. इट इज अ स्टिकी एंड येलो फ्लूइड सिक्रेटेड बाय मेमरी ग्लैंड सून आफ्टर चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ के बाद नंतर तयार झालेला हे स्टिकी सब्सटेंस है. इट कंटेन प्रोटीन लैक्टोज मदर्स अँटीबॉडीज एक्झाम्पल आय जी ए दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट लॅक कोलेस्ट्रियम कंटेन हे एमसीक्यू ला विचारतात. कोलेस्ट्रियम कंटेन डॅश अँटीबॉडीज दॅट इज आय जी ए आय जी जी वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज आहेत. त्यातलं हे एक अँटीबॉडीज आहे जे आईकडनं मुलाकडे डायरेक्ट जातं थ्रू कोलेस्ट्रियम दॅट इज आय जी ए. वन्स अगेन आय रिपीट इट्स अ अँटीबॉडी विच इज अ रेडीमेड अँटीबॉडी. नाहीतर अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये अँटीजन आत गेल्यानंतर तयार होतं. असं अँटीबॉडी तयार बॉडीमध्ये होत नाही. पण इथे मात्र लहान मुलांमध्ये डायरेक्ट आईकडनं मुलाकडे जातो. द फॅट कंटेन इन कोलेस्ट्रियम इज लो सॉरी फॅट कंटेन इन कोलेस्ट्रियम इज लो सो देर इज अ व्हेरी लेस अमाऊंट ऑफ फॅट. द अँटीबॉडीज प्रेझेंट इन हेल्प्स इन डेव्हलपिंग रेझिस्टन्स ऑफ द न्यू बॉर्न बेबी दॅट इज इम्युन सिस्टीम ऍट अ टाइम वेन इट्स ओन इम्युन रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप. त्याची स्वतःची इम्युन सिस्टीम डेव्हलप झालेली नसते आणि म्हणून या कोलेस्ट्रियमच्या मीडियम मधन अँटीबॉडीज आईकडनं मुलाकडे रेडीमेड दिली जाते. सो दॅट इज कॉल्ड एज कोलेस्ट्रियम. इज इट क्लिअर ना. आता गंमत अशी आहे ना डिलिव्हरी झाल्यानंतर ही ऑक्सिटोसिनची लेवल आहे ना ही ब्लडमध्ये राहते. जोपर्यंत बेबी फीड करत नाही सॉरी जोपर्यंत बेबी फीडिंग करतोय तोपर्यंत ही ऑक्सिटोसिनची लेवल तशीच राहते. जसजसं बेबीचं फीडिंग कमी होत जाईल तस तसं ऑक्सिजनची लेवल कमी होते. जोपर्यंत ऑक्सिटोसिनची लेवल जास्त आहे जोपर्यंत ऑक्सिटोसिनची लेवल आहे तोपर्यंत त्या फिमेलमध्ये परत मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होत नाही. त्याचं कारण का ऑक्सिटोसिन आता काय करतो माहितीये का एफएसएच तयार होऊ देत नाही आणि एफएसएच तयार होत नाही त्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. मग जसजशी ऑक्सिजनची लेवल कमी होईल साधारणतः त्याला 8 ते 9 महिने लागतात. सो फिमेलमध्ये जे डिले हे काय ते मेन्स्ट्रुअल सायकल थांबलेलं असतं प्रेग्नन्सी मध्ये ते डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणतः 7 ते 8 महिन्यामध्ये सायकल परत रिअपियर होतं किंवा सायकल परत चालू राहतो. जोपर्यंत बेबी ब्रेस्ट फीडिंग करत नाही म्हणजे विगरस ब्रेस्ट फीडिंग हा बघा पहिल्या दिवसापासून 1 महिना 2 महिने 1.5 महिने बेबी फीडिंग जास्त करतो म्हणजे 4 वेळा 5 वेळा कारण तो बाहेरचं काय खातच नाही. मग 1.5 महिन्यानंतर 1.5-2 महिन्यानंतर
हळूहळू थोडस दोन एक दोन अडीच महिन्यानंतर हळूहळू आपण त्याला बाहेरचं खायला द्यायला लागतो, मग त्याचं ब्रेस्ट फिडिंग थोडं कमी होत, पण फिडिंग असतच. मग असं करत 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 हळूहळू ते ब्रेस्ट फिडिंग कमी कमी होत जात, जसजसं कमी कमी होत तसं ऑक्सिजनची लेवल खाली खाली जाते. ही सगळी हॉर्मोनल चेंजेस आहेत. आणि जसजसं ऑक्सिटोसिन खाली होत जातं तसं तसं मग मात्र पिच्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होऊन एफएसएच तयार होतं. आणि एफएसएच तयार झालं की परत हे तयार होतं, काय सायकल रिजनरेट होतं, म्हणजे परत मेन्स्ट्रुअल सायकल येतं. हे आपण आता पुढे बघूया मात्र. सो हे जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, ऍक्च्युअली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ना, हे तुम्ही घरी जरा वाचा पुस्तकातनं. कारण हे काही नाही आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे नॉर्मल हेल्थ कशी ठेवली पाहिजे किंवा तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रोग्राम काय म्हणजे प्रॉपर केअर आपल्या स्पेशली फिमेलमध्ये जेनेटल ऑर्गनची, हे त्यांनी दिलेलं आहे. बघा, अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन, इट्स इमोशनल बिहेवियर अँड सोशल आस्पेक्ट अलॉंग विथ द फिजिकल वन. सोपं आहे, तुम्ही पुस्तकांना वाचा कळेल. Therefore, a society with people having physical and functionally normal reproductive organs and normal emotion and behavioral interaction amongst them in all sex-related aspects might be called as reproductive health society. All these improve programs covered wide areas related to reproduction. These programs are currently in operation under the Reproductive and Health Child Health Care Program. इथं आरसीएच हे लक्षात ठेवा नाव, आरसीएच. आरसीएच म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. ह्याच्यामध्ये माहिती दिली जाते रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल, मेलच्या फिमेलच्या, आणि एकंदरीत रिप्रोडक्टिव्ह म्हणजे पुढेच आपल्या ऑर्गन्सची कशी काळजी घेतली पाहिजे, ते काय असतात किंवा त्याचे फंक्शन्स काय, पुढे त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, बरोबर, या सगळ्याचा प्रोग्राम किंवा बर्थ कंट्रोल कसं असतं, हे सगळं थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. That is called as Reproductive and Child Health Care Program. That is called as RCH. ते लक्षात ठेवा, RCH नंबर. Now, RCH चा गोल काय, म्हणजे what is the actual function? It create awareness amongst the people about various aspects related to reproduction. Reproduction च्या against various aspects, आणि म्हणजे थोडक्यात अवेअरनेस क्रिएट करणं त्याच्याबद्दल. To provide the facilities to people to understand and build up the reproductive health. Then to provide support for building up a reproductive healthy society. To bring about changes mainly in the three critical health indicator, that is reducing health total fertility rate, infant mortality rate and maternal mortality. Yacha artha kay, tar yache teen aim ahet, teen indication ahet. Ek manje reducing total infertility, manje bachchu na ho, bachchu hot nahi, tar te honyasathi kay karayla pahije, kay kay tyanna mul hot nahi, mag tyache process konte ahet, tar in vitro fertilization ahe किंवा टेस्ट ट्यूब बेबी आहे ते एक. त्याच्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी, आता ती कमी झाली आहे. नॉर्मली पहिले कसं व्हायचं, तर फार पूर्वी तर जन्मल्या जन्मल्या मुलांचा डेथ रेट जास्त होता, जन्मल्या मुलांचा डेथ रेट जास्त होता. आता तो कमी झालाय, तो कमी झालाय म्हणजे या सगळ्या प्रोग्राममुळे, अलर्टनेसमुळे, एव्हरीथिंग या प्रोग्राममुळे. सो इन्फंट म्हणजे जन्मलेली बालक, आणि मॉर्टॅलिटी याचा अर्थ डेथ, अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. मग कधी कधी असं असतं बच्चू पण जन्मला जन्माला जायचा, किंवा आईची तरी डेथ व्हायची जन्मला प्रेग्नन्सीच्या वेळेला. सो ह्या सगळ्या तीन प्रोग्राममुळे हे कमी झालंय किंवा याच्यामध्ये अलर्टनेस आलाय. सो इन्फर्टिलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी अँड रेट अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे मॅटर म्हणजे आई. नाउ द गोल ऑफ आरसीसी कॅन बी अचीव्ह बाय फॉलोइंग वेज. आणि मग अचीव्ह काय काय केलं, टू इंट्रोडक्शन बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल. म्हणजे हे करण्यासाठी त्यांनी काय काय कोणत्या पद्धतीने केलं, तर स्कूलमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं गेलं, इंट्रोड्यूस केलं. प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली गेली अबाउट सेफ अँड हायजीन सेक्शुअल प्रॅक्टिसेस, सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीजेस. जे सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज असतात, एसटीडी, एड्स, प्रॉब्लेम रिलेटेड टू ऍडोलसन्स, अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, स्वतःच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बद्दल, किंवा एड्स कशामुळे होतो, त्याचं कारण काय, सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिसीज कसे पसरतात, व्हॉट आर द रिझन, याच्याबद्दल एज्युकेट केलं जातं वेगवेगळ्या माध्यमातून. विथ द हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल, म्हणजे आयदर ऍडव्हर्टाईज किंवा आता कशी कोरोनाची ऍडव्हर्टाईज लागते टीव्ही याच्यावरती, मोबाईलवरती पहिले, तसं या सगळ्या ऑडिओ म्हणा, व्हिडिओ म्हणा, या माध्यमातून प्रिंटेड मीडिया म्हणा किंवा स्लोगन लावून गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन हे सगळं वेगवेगळ्या स्टेप क्रिएट करतं अवेअरनेससाठी.
by educating the younger generation about birth control, major prenatal care of pregnant women, and postnatal care of mother and child, importance of breastfeeding. The अजून एक तात काय केलं होतं तर यंग जे जनरेशन आहे बरोबर आहे बर्थ कंट्रोल कसा करायचा प्रीनेटल केअर ऑफ प्रेग्नंट वुमन म्हणजे डिलिव्हरीच्या प्रेग्नन्सी मध्ये त्याला प्रीनेटल केअर म्हणतात प्रेग्नन्सी मध्ये 9 महिने 9 दिवसांमध्ये आईची आईची म्हणजे त्या फिमेलची काळजी कशी घ्यायची डिलिव्हरी झाल्यानंतर त्याची तिची काळजी कशी घ्यायची आईची म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन काय तिचं प्रॉपर खायला तिला काय दिलं पाहिजे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि चाइल्ड इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग आणि ब्रेस्ट फीडिंगचं इम्पॉर्टन्स असं सगळं याच्यामध्ये केलं जात. त्याच्यानंतर येतं बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट प्रॉब्लेम्स अराइजिंग ड्यू टू by developing awareness about problems arising due to uncontrolled population growth, okay, social evils like sex abuse and sex related crimes and take up necessary steps to prevent them. म्हणजे इकडे ज्या वेगवेगळ्या केसेस होतात ओके सेक्स रिलेटेड केसेस किंवा क्राइम्स होतात त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्या केस सोडवल्या पाहिजे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा पॉप्युलेशन जी अनकंट्रोल पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन स्टॉप कशी करायची कारण पॉप्युलेशन वाढली की बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढतात मग बर्थ कंट्रोल केलं की ऑटोमॅटिक पॉप्युलेशन कमी होते. सो दीज आर दी अचीव गोल्स जे अचीव केलेले ते आपण बघितलं. नाउ बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट स्टॅट्युटरी बॅन ऑन एमनियोटेन्सिस फॉर सेक्स डिटर्मिनेशन हे काय केलं जातं तर थोडक्यात हे एमनियोटेन्सिस म्हणजे पुढे आपल्याला काय ते बघायचंय मी तुम्हाला इकडे नुसतं सांगतो की इकडे सेक्स डिटर्मिन करायला देत नाहीत म्हणजे काय म्हणतात ते सोनोग्राफी करताना मेल आहे की फिमेल आहे बरेच जण विचारतात आणि फिमेल असेल तर अबॉर्ट करतात तर ते आता त्याच्यावरती बॅन आहे ऍक्च्युली कायद्यानुसार तो बॅन असल्यामुळे तसंच एमनियोटेन्सिस मध्ये सुद्धा ही एक प्रोसिजर आहे पण ह्याचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो पण त्याचा दुरुपयोग केला जातो मिसयूज केला जातो to identify or to determine the sex whether is male or female otherwise this process is useful for any abnormality genetic abnormality present in the fetus madhe kuthe genetic abnormality ahe ka ki baghnyasathi hi test keli jate pan ti test karthana ya amniotensis madhe fetal cells miltat and that fetal cells get identify whether the individual is male or female identify kele jate tyamule tika misuse hoto आणि मग अबॉर्शन केलं जातं इफ इट इज फिमेल. सो त्याच्यावरती बॅन आणलाय आता हे करता येत नाही तुम्हाला आणि केलं तरी डॉक्टर सांगत नाहीत केलं तरी म्हणजे एमनियोटेन्सिस केलं वेगळ्या कारणासाठी तरी किंवा सोनोग्राफी केली जाते मगाशी आपण बघितलं तर सोनोग्राफीमध्ये सुद्धा डॉक्टरांना कळतं मेल आहे का फिमेल आहे पण ते सांगायचं कायद्याने त्यांच्यावरती सांगता येत नाही काय गुन्हा होऊ शकतो ज्याला गर्भण लिंग परीक्षा असं म्हणतात त्याच्यावरती बॅन आहे आता. By creating awareness about child immunization programs, म्हणजे थोडक्यात लसीकरण जन्मल्या मुलांना लसीकरण BCG लस दिली जाते त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा आता बघितलं असेल आपण पोलिओची लस दिली जाते. बाय एज्युकेटिंग कपल्स टू रिड्यूस मॉर्टॅलिटी रेट ऑफ फ्यू बॉर्न अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे एज्युकेट केलं जातं कपलला थोडक्यात. सो दिस इज अबाउट आता इथं आपण पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा सगळा पार्ट शिकलोय मेल लिबिडो सिस्टीम फिमेल लिबिडो सिस्टीम फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन नंतर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये क्लिवेज बास्टुलेशन गॅस्टुलेशन थ्री जर्माइनल लेअर पासून अख्खा एंटायर काय म्हणतात ते फिटस कसा तयार होतो मग त्याच्यानंतर आपण प्लासंटा बघितला प्रेग्नन्सी बघितली प्रेग्नन्सी नंतर प्लासंटा बघितला प्लासंटच्या नंतर आपण डिलिव्हरी बघितली म्हणजे पार्टुलेशन बघितलं पार्टलेशन त्यांना आपण लॅक्टेशन बघितलं आणि इथं हा पूर्ण म्हणजे बेबी आता डिलिव्हर झाली हा सगळा पूर्ण पार्ट आपण बघितलो त्याच्यानंतर आपण शेवटचा जो पार्ट बघितला तो सेक्स एज्युकेशन. आता पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत हा आपण उद्या कम्प्लीट करणार आहोत. आता जसं इंट्रोडक्शन बर्थ कंट्रोल म्हणजे काय तर पॉप्युलेशन कंट्रोल असली पाहिजे इंडियाची पॉप्युलेशन खूप जास्त आहे कारण त्याच्यावरती कंट्रोल नाही मग गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती बर्थ कंट्रोल करायला पाहिजे कारण पॉप्युलेशन जास्त झाली
तर सगळ्याच गोष्टी अनएम्प्लॉयमेंट येणार, दारिद्र्य येणार, एव्हरीथिंग. सप्लाय इज लेस अँड डिमांड इज मोर, सो ऑब्विसली प्राइस हाईक होणार सगळ्या गोष्टीच्या. सो पॉप्युलेशन जर कंट्रोलमध्ये असेल तर व्यवस्थित देश व्यवस्थित चालू शकतो. मग त्याच्यावरती बर्थ कंट्रोल करायला पाहिजे आणि तोच एक मेजर मेथड आहे की ज्यात कंट्रोल करू शकतो. म्हणजे बर्थला कंट्रोल कसा करता येईल तर त्याचे दोन मेथड्स आहेत. एक मेथड आहे टेम्पररी मेथड आणि दुसरं आहे परमनंट मेथड. टेम्पररी मेथड जी आहे ना ही वेगळी आहे. परमनंट मेथडला दुसरं नाव आहे हे आपण पहिले मी सांगतो. परमनंट मेथडचं दुसरं नाव आहे सर्जिकल मेथड. सर्जिकल मेथडमध्ये काय केलं जातं, सर्जरी केली जाते. म्हणजे काय तर मेलमध्ये वॅसेक्टोमी केली जाते. वॅसेक्टोमीचा शब्दशः अर्थ असा आहे, आपण रिप्रोड्युस सिस्टीम बघितलेली मेलची, त्याच्यामध्ये टेस्टीज आहे, टेस्टीस पासून एपिडायडेमिस आहे, एपिडायडेमिसचा जो एंड आहे, एपिडायडेमिसचे तीन पार्ट बघितलेले, कॅप्यूट, मेम्ब्रॅनस आणि कावडा. सो कावडा एपिडायडेमिस कंटिन्यू होतो स्पर्म डक मध्ये, ज्याला वास डिफरन्स असं म्हणतात. सो मेलमध्ये जी केली जाते ज्याला वॅसेक्टोमी म्हणतात, तर काय केलं जातं, वास डिफरन्स जो आहे म्हणजे थोडक्यात स्पर्म डक आहे, तो स्पर्म डक कट केला जातो आणि कट करून दोन्ही ओपनिंग बंद केले जातात त्याचा. आता ह्यात होतं कसं, तर समायनल फ्लुइड तयार होतं. कारण समायनल फ्लुइड समायनल म्हणजे सिमेंट तयार होतं. सिमेंट का तयार होतं, तर समायनल फ्लुइड कडनं समायनल वेसिकल म्हणजे समायनल फ्लुइड येणार, प्रोस्टेट ग्लँड म्हणजे प्रोस्टेटिक फ्लुइड येणार, कॉपर्स ग्लँड म्हणजे कॉपर्सचं फ्लुइड येणार. फक्त त्याच्यात नाहीये काय, ते स्पर्म्स नाहीये. त्यामुळे तो मेल जो आहे तो नॉर्मल आहे, तो नॉर्मल सेक्शुअल इंटरकोर्स करू शकतो, तो सिमेन डिस्चार्ज करू शकतो. बट सिमेन इज विदाउट स्पर्म. कारण काय होतं, स्पर्म तयार होणार कुठे, टेस्टीज मध्ये. टेस्टीज मधनं सेमिनिफेरस टिब्यूल मधनं, रेटी टेस्टीज मधनं, वास डिफरन्स मधनं, वास इफरन्स मधनं ते एपिडायडेमिस मध्ये येतात. पण एपिडायडेमिस मधनं खाली स्पर्म मधनं पुढे कंटिन्यू होत नाही, कारण स्पर्म डक कट केलेली असते. सो तिकडेच ते राहतात आणि तिकडेच ते डिजनरेट होतात. सो जे काय सिमेंट तयार होतं, ज्याच्या जे मिक्सचर आहे समायनल वेसिकलचं फ्लुइड, म्हणजे समायनल फ्लुइड, प्रोस्टेट ग्लँडचं फ्लुइड, कॉर्पस ग्लँडचं फ्लुइड, प्लस त्याच्यामध्ये खरं असतं स्पर्मॅटोजा म्हणजे स्पर्म. पण इथे मात्र काय, स्पर्म डक कट केल्यामुळे या सिमेंट मध्ये स्पर्म नाहीये. सो सेक्शुअल इंटरकोर्स होतो, नॉर्मल सगळं होतं. ओनली थिंग इज दॅट सिमेन इज विदाउट स्पर्म. सो स्पर्मच नसतील तर स्पर्म आत जाऊन एक जरी आला तरी फर्टिलाइज होणार नाही. सो त्याला म्हणतात वॅसेक्टोमी. त्याचं शब्दशः मराठीत नाव आहे नसबंदी. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात, जो फिमेल मध्ये करतात त्याला म्हणतात ट्यूबेक्टोमी. ट्यूबेक्टोमी मध्ये काय करतात, ही पण सर्जिकलच मेथड आहे, ज्याच्यामध्ये फेलोपियन ट्यूब इस्थिमसच्या अगोदर फेलोपियन ट्यूब कट करतात आणि फेलोपियन ट्यूब पण ह्याच्याप्रमाणे दोन्ही बाजूने बंद करून टाकतात. ही परमनंट मेथड आहे, परत रिजनरेट होणार नाही. परत वाटलं की बाबा नाही जोडावी तर होत नाही ती, एकदा कट झाली की कट झाली, मग कायमस्वरूपी तशीच राहते. तर फिमेल मध्ये करतात त्याला म्हणतात वॅसेक्टोमी, सॉरी त्याला म्हणतात ट्यूबेक्टोमी. ट्यूबेक्टोमी मध्ये काय करतात, फेलोपियन ट्यूब कट करतात आणि दोन्ही बाजूला बंद करतात. आता इथं गंमत अशी, इथं काय होतं तर ओव्हरी मधनं बऱ्याच जणांची